महाराष्ट्र पत्रकार संघ जुन्नर तालुका ग्रामपंचायत कांदळी ग्रामपंचायत वडगाव कांदळी येथील विविध संस्था दानशूर व्यक्ती यांच्या सहभागातून व सहकार्यातून कोकण विभागातील चिपळूण या ठिकाणी झालेल्या पूरग्रस्तांना मदत निधी गोळा करण्यात आला. एक हात मदतीचा या संकल्पनेतून 200 पूरग्रस्तांना किराणा सामान, कपडे, पाण्याच्या बाटल्या इत्यादी वस्तू गोळा करण्यात आल्या. या वस्तू पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आल्या. यावेळी वडगाव कांदळीचे सरपंच रामदास पवार, सायलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत पाचपुते, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन अशोक बढे, कांदळी सोसायटीचे चेअरमन नबाजी घाडगे, कालिकामाता पतसंस्थेचे चेअरमन मुरलीधर गुंजाळ, भवन शेठ घाडगे, दत्तूशेठ भोर, शांताराम घाडगे, सुनील गुंजाळ, अरुण गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, श्यामराव बढे, बन्सी गुंजाळ, शहाबाज इनामदार, सुरेश गुंजाळ, गंगाराम घाडगे, संकेत बढे, मदन घाडगे, रोकडे गुरुजी, विशाल रेपाळे, बाबाजी लांडगे, शांताराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिन रोकडे, गणपत गुंजाळ यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ही मदत चिपळूणमध्ये उपवनसंरक्षक सचिनजी निलख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक किरण जाधव, वेल्हे तालुका अध्यक्ष सुरेश कोळी, पुणे शहर अध्यक्ष रघुनाथ कसबे, जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट बढे, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक श्रीकांत पाचपुते, दत्तूशेठ भोर, अनिकेत पाटे, संकेत बढे, प्रसाद पवार यांच्या उपस्थितीत पेढा, मजरेकाशी, वालपे, गणेशवाडी या वशिष्ठी नदी किनाऱ्यावरील पूरग्रस्त गावातील नागरिकांना वाटण्यात आली. यामध्ये 4000 किलो साहित्य वाटण्यात आले. या मदतीबद्दल चिपळूणचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी वडगाव कांदळी कांदळी या गावातील ग्रामस्थांचे व सहकारी संस्थांचे आभार मानले. आम्ही अडचणीत असताना जुन्नकर यांनी जी मदत केली ती कायम स्मरणात राहील असे गौरवोद्गार देखील काढले. एक हात मदतीचा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी या कामासाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून आपण जवळजवळ 13 वस्तू या बॉक्स 200 बॉक्स आपण दिलेले आहेत दोन्ही गावांमधून. आणि 13 वस्तूमध्ये साखर 1 किलो, तांदूळ 1 किलो, तेल 1 किलो, पोहे 1 किलो, बटाटा 1 किलो, कांदा 1 किलो, मीठ 1 किलो, साबून 1 किलो, मास्क 5, सॅनिटायझर 1, पार्ले बिस्किट 1, पाणी बॉटल 2 आणि साडी अशा प्रमाणे आपण 13 वस्तू या बॉक्समध्ये भरलेल्या आहेत. आणि दोन्ही गावाच्या सहकार्यामधून हा अत्यंत चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवला आहे. खरं तर अशी परिस्थिती कधीच आपल्यावरती आली नाही, पण आपल्याला ती जाणीव असावी दुसऱ्याला मदत करण्याची भावनेतून आपण त्यांचा थोडासा का होईना खारीचा वाटा म्हणून आपण त्यांना ही मदत पोहोचवत आहोत. आणि स्वतः जाऊन आमचे आदरणीय पोपटराव बढे पत्रकार संघाचे अध्यक्ष त्यांची या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आदरणीय श्रीकांत सर आहेत, वडगावचे सरपंच, त्याचप्रमाणे गावातील सर्वच ग्रामस्थांना आता नाव कोणाचं राहिलं तर राग मानू नका. आणि मी सर्वांना धन्यवाद देतो. अत्यंत चांगला उपक्रम आपण या ठिकाणी या दोन्ही गावं आणि दोन्ही विविध संस्था दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून राबवला आहे. आता सरपंच वडगावचे सरपंचांनी श्रीफळ फोडून या कामाचा प्रारंभ केला. उद्या सकाळी ही संपूर्ण मदत चिपळूणला पोहोचली जाईल. आणि या दोन्ही गावाच्या वतीने मी प्रथमतः या ठिकाणी आदरणीय सुनील शेठ गुंजाळ माजी उपसरपंच गांधी यांना विनंती करतो आपण थोडंसं मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं. जो चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी आता अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये अनेक लोकांचे प्रपंच जवळजवळ उद्ध्वस्त झालेत, बेघर लोक झाली आणि यांना काहीतरी आपण या समाजाचं देणं घेणं लागतो. यांचं काहीतरी आपण यांच्या पुनर्वसनासाठी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ही संकल्पना ज्यांनी राबवली ते आमचे मित्र कांदळेगावचे एक सुपुत्र पोपट शेटबडे, लोकमतचे पत्रकार यांच्या पुढाकाराने आणि कांदळे आसन, वडगाव कांदळे आसन, खऱ्या अर्थानं सरपंच साहेब कांदळी वडगाव ही दोन्ही गावं म्हणले तर आपण एकमेकाचे राम लक्ष्मणासारखे भाऊ मानतो. आणि या दोन्ही गावांनी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये वडगावचे सरपंच रामदास शेठ पवार असतील, कांदळी सरपंच विक्रम शेठ भोर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, उपसरपंच सदस्य आणि खऱ्या अर्थानं त्या दोन गावांच्या पुढाकारामध्ये का सगळ्या संस्थांनी भाग घेतला. मग त्यामध्ये विविध विकास सोसायटी वडगाव असन त्यांचे चेअरमन असतील, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन असतील त्यांचे संचालक असतील, कांदळी विविध सहकारी सोसायटी असन त्यांचे संचालक चेअरमन असतील, त्याचप्रमाणे दूध संस्था
दूध संस्थांनी भी या ठिकाणी मदत केलेली आणि काही काही दानशूर व्यक्तिमत्वाने ज्यांनी कायमच या सहकार्यामध्ये पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस कोल्हापूरला असंच एक वर्षापूर्वी हे झालं त्यावेळेस अन्नदान म्हणून कांदळे आणि वडगावने एक सर चांगल्या पद्धतीची मदत केली होती आणि त्याच अनुषंगाने आजही तशी आपत्ती मुळात कोणावरती येऊच नाही, कुठल्या विभागावर येऊ नये, गावावरती येऊ नये, परंतु कांदळे आणि वडगाव ही दोन्ही गावं कायमच मदतीच्या बाबतीत कायमच अग्रेसर असतात आणि पुढच्या भविष्य काळातही कधी आपत्ती येऊच नाही, पण जरी आली तरी आताच्या प्रकारे जे उपक्रम राबवले जातात ते असेच दोन्ही गावच्या विद्यमान सरपंचांच्या माध्यमातून आजीमाजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कायमच राबवले जातील आणि मी सर्वात महत्वाचं का या एक हात मदतीचा या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं यथाशक्ती योगदान दिलंय त्या सर्वांचं कांदळे गावच्या वतीनं वडगावच्या वतीनं सर्वांचं आभार मानतो। त्याचप्रमाणे वडगावची बिरोबा पत संस्था असन, साई लक्ष्मी पत संस्था असन, कालिका माता पत संस्था असन, आनंद ग्रामीण पत संस्था असन, म्हणजे सगळ्या विविध पत संस्था सहकार आणि ग्रामपंचायत आणि तुम्ही आम्ही सर्वांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारचा राबवला। मी आणि उद्या मला वाटतं काहीतरी सकाळी 6 वाजता या ठिकाणावरून ही 200 बॉक्सची मदतीचा हात गाडी या ठिकाणी सुटेल आणि त्या ठिकाणी सुद्धा पत्रकार मित्रांनी बडे साहेबांनी एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। तिथं मला वाटतं कोणतरी मला सचिन शेठ निलक आणि का खऱ्या अर्थानं मला या कार्यामध्ये पत्रकारांना मी एक म्हणजे मागाशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांना म्हटलं का ही गरज खरं गरजू लोकांपर्यंत गेली पाहिजे, नाही तर तिथं जाऊन काही ही मदत दुसरीकडं, तर त्यांनी सांगितलं आपलाच एक माणूस तिथं वडगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरोखर गरजूंपर्यंत ही मदत जाणार आहे। मी पत्रकारांना बडे साहेबांना आणि सर्व दात्यांना दोन्ही गावच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी चेअरमन साहेब असतील, पतसंस्थेचे असतील, सोसायटीचे असतील, सर्वांना धन्यवाद देतो। निसर्गाच्या संकटामुळे कोकण आणि परिसरामध्ये आता चिपळूण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मानवी आणि वित्तहानी त्या ठिकाणी झालेली आहे। पावसाचं पाणी मनुष्य राहणाऱ्या परिसरामध्ये गेले आणि मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी नुकसान झालं। शेवटी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती दुसरा व्यक्ती जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याच्या मदतीला धावून येत असतो, म्हणून जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ असेल त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत असताना आमची ग्रामपंचायत कांदळी आणि ग्रामपंचायत वडगाव कांदळी त्या गावामध्ये असणाऱ्या सर्व सेवाभावी सहकारी संस्थांनी एकत्र येऊन एक हात मदतीचा या माध्यमातून त्या ठिकाणी त्या प्रत्यक्ष लोकांना मदतीचा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मी सर्वप्रथम कोणताही एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावरती हे काम करू शकत नाही, म्हणून या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी वडगाव आणि कांदळीमधील सर्व संस्था दानशूर व्यक्ती त्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। उद्या त्या ठिकाणी हा प्रत्यक्ष मदतीचा हात कोकणामध्ये चिपळूण शहरामध्ये पोहोचवला जाणार आहे, म्हणून सर्वप्रथम ज्यावेळेस आमच्या ह्या स्थानिक ग्रामस्थांनी जी मदत केली ती प्रत्यक्ष प्रॉपर लोकांना त्या ठिकाणी देण्याचा हेतू ह्या लोकांचा आहे, म्हणून वितरण करणाऱ्या सिस्टीमला या ठिकाणी विनंती आहे की आपण प्रत्यक्ष ज्या लोकांचं नुकसान झाले त्या ठिकाणी त्या लोकांना ती मदत त्या ठिकाणी दिली जावी हा एक या ठिकाणी आव्हान असणार आहे आणि ते चॅलेंज हे पत्रकार संघ त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे। प्रत्यक्ष निसर्गाचं संकट कोणत्या आणि कोणत्या परिसरात येईल आपण त्या ठिकाणी सांगू शकणार नाही, परंतु प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांच्या मदतीला त्या ठिकाणी धावून आलं पाहिजे, म्हणून एक हात मदतीचा हा एक छोटासा प्रयत्न ग्रामपंचायत कांदळी, ग्रामपंचायत वडगाव आणि तमान ग्रामस्थांचा या ठिकाणी आहे। मी या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि प्रत्यक्ष ज्यांचं काही नुकसान झालेलं आहे, ज्यांची काही वित्तहानी आली आहे, मनुष्यहानी झालेली आहे, त्यांना एक आव्हान करतो की आम्ही तुमच्यासाठी तुमच्या मदतीसाठी सदैव त्या ठिकाणी तत्पर आहोत, तुम्ही धीर घेऊन भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी पुढे जावा तुमच्या पुढील कार्यासाठी आणि या ठिकाणी ज्यांनी मदत केली त्यांना खूप सारे या ठिकाणी धन्यवाद। तंटा मुक्तीचे अध्यक्ष आदरणीय अरुणदादा मुंदा, त्याचप्रमाणे विविध कार्यकर्ते नगरवाडे चेअरमन अशोकराव भडे, आदरणीय पांडुरंग मुंदा, नवाज शेठ गाडगे, शांताराम शेठ गाडगे, अरुण भालेराव पोलीस पाटील, सचिनराव रोकडे ग्रामपंचायत सदस्य, गणपत गुंडाळ ग्रामपंचायत सदस्य, सुरेश पुतळे ग्रामपंचायत सदस्य, विशाल रेपाळे माजी ग्रामपंचायत सदस्य, आदरणीय विलासराव आसुरे, बबन शेठ गाडगे, किशोर शेठ गाडगे, दगडू शेठ फलोडे, बबनराव भालेराव, सुनील शेठ गुंडाळ, मदन शेठ गाडगे, सुनील शेठ गुंडाळ,
आणि श्रीकांत सर पाचपुते ही सर्वच मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. आदरणीय दत्तात्रय भोर, सुरेश गुंदा आणि संकेत शेठ बडे यांची या कार्यक्रमाला उपस्थित लाभली. मी सर्वांचं धोनी बाबा शेठ लांडगे आणि वंशी बाबा गुंदा मंडळी शांताराम शेठ शिंदे गावातील लहान मुलांनी आता जी मदत दिली सर्वांचं दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या वतीनं दोन्ही सरपंचांच्या वतीनं पत्रकार संघाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो. महाभयंकर असा महापूर आला आणि त्या पुरामुळे अतोनात नुकसान झालं आणि त्यासाठी एक मदतीचा हात म्हणून वडगाव कांदळी कांदळी वडगाव अशा दोन्ही संयुक्त गावांनी हा जो काही एक उपक्रम राबवला त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचे पत्रकार मित्र पोपट शेठ बडे यांच्या मार्गदर्शनातून हा चाललेला हा कार्यक्रम. मग त्यामध्ये वडगाव गावचे सरपंच रामदास शेठ पवार असतील, कांदळी गावचे सरपंच विक्रमशेठ भोर असतील, त्याचप्रमाणे कांदळी गावचे आणि वडगावचे दोन्ही ग्रामस्थ असतील. या सर्वांच्या विद्यमान हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे आणि यांना मदत म्हणून एक 200 बॉक्सची आपण मदत त्या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी 13 वस्तूंची आपण त्या ठिकाणी बॉक्स पूर्ण भरलेले आहेत. 13 वस्तूंमध्ये जीवनावश्यक वस्तू अतिशय जीवनावश्यक वस्तूच भरलेल्या आहेत, दुसऱ्यांना काही भरता खास मदतीचा हात म्हणून ते आपण भरून आपण उद्या सकाळीच त्यांचं वाटप करणार आहोत. चिपळूण या गावी स्वतः समक्ष जाऊन पत्रकार असतील, आमचे सर्व सहकारी मित्र असतील, ते सर्व जाऊन त्या ठिकाणी वाटप करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज कांदळी आणि वडगावचा त्या दोन्ही गावांच्या विद्यमान हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. सरपंचांनी नारळ फोडून कार्यक्रम वाढवलेला आहे, तरी पण मदतीचा हात म्हणून या सर्व दोन्ही गावांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानतो, धन्यवाद देतो. पुणे जिल्हा जुन्नर तालुका भोर आणि वेल्हे या तालुक्याच्या माध्यमातून आम्ही आज त्या निसर्गाचं फार मोठं सावट त्या चिपळूण शहरावरती पसरलेलं आहे, त्या प्रत्यक्ष मदतीच्या ठिकाणी काही मदत घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. माझ्या समवेत हे आपदग्रस्त शेतकरी आहेत, त्यांना मी काही या परिसरात झालेल्या पाऊस आणि त्याचं नुकसान याबद्दल काही माहिती या ठिकाणी विचारू पाहतोय. काका आपलं नाव काय? भरत गणपत पारकर. पुराचं पाणी जेव्हा आपल्या परिसरामध्ये आलं तेव्हा आपण कुठे होतो? इथेच होतो. तुम्हाला कसं कळालं का आता पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे? पाणी जसं वाढायला लागलं तसं आम्ही त्या घरी गेलो. आम्ही खाली वरच्या घरी गेले. आपल्या घरी कोण कोण असतं? मी, मिसेस, 2 मुलगे. उत्पन्नाची साधनं काय आपली? शेती. शेती. आज हा सगळा संसार प्रपंच मोडलेला आहे, यातून पुन्हा उभं राहायचे. आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहे, हतबल व्हायचं काही कारण नाही. तुमचं वय किती आहे? 48. आजपर्यंत तुम्ही असा पाऊस या ठिकाणी पाहिला आहे का? अजिबात. मग यातून पुढे संकटातून पुढे जाण्यासाठी तुम्ही काय तयारी केली? तुम्ही पूर्णपणे कोसळले? पूर्ण काहीच नाही, म्हणजे आदरच राहिला नाही पूर्ण. शासन तुम्हाला मदत करणार आहे, हा पत्रकार संघ आहे, आमचे सर्व ग्रामस्थ आहे, धीर तुम्हाला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. खचून जायचं काही कारण नाही. तुम्ही जे खरं म्हणजे ज्यांना मदत पाहिजे अशा नेमक्या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. काशी मध्ये फार मोठं नुकसान झालं. एक तर नदीच्या काठावर हे गाव आहे, तसंच चिपळूणमध्ये जी नदीच्या काठावरची गावं आहेत किंवा वाड्या आहेत, मोहल्ले आहेत, तिथे फार मोठं नुकसान झालेलं आहे. पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं, कुठून कुठून लोक आलेले आहेत. आता तुम्ही जुन्नरवरून आलेले आहात, कुणी नगरमधून आले, कुणी अमरावतीमधून सुद्धा लोक आले, नाशिकमधून आले, पुण्यातून आले, वेगवेगळ्या ठिकाणाहून. आणि काय असं सांगितलेलं नाही मदत करा म्हणून, तरी फार मोठ्या संकटात लोक आहेत हे लक्षात घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मदत दिलेली आहे त्याबद्दल खरंच आम्ही चिपळूणकर उपकृत आहोत तुमचे. आणि मुख्य म्हणजे आता लोकांना अन्नधान्य अमुक याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये भांडी कुंडी पाहिजे, बिस्तराची व्यवस्था पाहिजे, कपडे लत्ते पाहिजेत आणि गॅसची शेगडीची डिमांड फार मोठ्या प्रमाणात आहे. स्टोची नाही ना, गॅसची शेगडी, ते काँग्रेस पक्षातर्फे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्या गॅसच्या शेगड्याही येतील, काही आलेल्या आहेत त्याचं वाटप होत आहे, त्या आता आल्यानंतर तुमच्या गावामध्ये दिल्या जातील याची तुम्ही खात्री ठेवा.